आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष युतीच्या 15 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या याचिकेत आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांना त्यांचे राजीनामे स्वीकार करण्यासाठी न्यायालयानं निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. दहशतवादी गट स्थापन करण्याच्या हालचालीत सामील असलेल्या 14 लोकांना राष्ट्रीय तपास संस्था NIA तामिळनाडूनी अटक केली आहे. या आरोपींना 25 तारखेपर्यंत NIA कोठडीत ठेवण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयानं तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय आणि पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते कुणाल घोष यांच्यासहित 6 लोकांना शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणांची आकडेवारी गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे 10 दिवसांचं राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्यात आलं असून या अंतर्गत संबंधित गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी आणि जलद गतीनं खटले चालवून प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल. मेंदूज्वरावर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर केंद्र, बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारनं उत्तर द्यावं असं सर्वोच्च न्यायालयातर्फे सांगण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ प्रमोद येवले यांची औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आसाममध्ये पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर असून राज्यातील 33 पैकी 30 जिल्हे पूरग्रस्त आहेत. किमान 43 लाख लोक यामुळे प्रभावित झाले असून गेल्या 24 तासात 4 लोकांचा मृत्यू झाल्यानं पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 15 झाली आहे. जर्मनीच्या सुहल इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल भारतानं 2 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदकाची कमाई केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.